आमच्या नवीन कार्यक्रमांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. वला ऍक्टिंग क्लासचे स्टुडंट जे नेहमीच प्रत्येक पाहुण्यासाठी काहीतरी डेडिकेशनने करत असतात, तर आज आपल्या ह्या कार्यक्रमात हेच आमचे वला ऍक्टिंग क्लासचे स्टुडंट ह्या रोपट्याला कशा प्रकारे डेडिकेशन देत आहेत आपल्या स्किटमधून, ते आपल्याला पाहिलं पाहिजे. तर तुम्हालाही आवडेल ते पाहिलं तर नक्कीच आपण आता सगळे जाऊया आमच्या वला ऍक्टिंग क्लासच्या स्टुडंटच्या स्किटकडे. ते पण एक आगळं वेगळं रोपटं रुजवत आहेत. ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, तर तुम्ही नक्की बघा. आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की बघणार. तुम्ही बघायला या, तोपर्यंत मी विचार करते ह्याला कुठे ठेवायचं. नाही नाही नाही, कुठे लावायचं. चित्रपटाचं नाव आहे रोपट. मी आहे लेखक, मनातलं पानात आणि पानातलं जनात उतरवणारा एक लेखक. मला ना काहीतरी दिसतंय, म्हणजे सुचतंय. माझी सहिता, वा सुंदर, अति सुंदर. संहितेमध्ये इंटरेस्ट कोण घेणार, या संहितेमध्ये इंटरेस्ट कोण घेणार. संहितेमध्येच इंटरेस्ट घ्या, माझ्यात नको. डिरेक्टरचं एकदम माझं पिक्चर येणार. पिक्चर आल्यावर मी लग्न करणार. लग्न केल्यावर माझी छोटी छोटी मुलं म्हणणार. माझं आईच्याचं रुपटं असं चुकणार. हॅलो सर, हॅलो. हा कुठे गेला? जाऊ दे, मला काय करायचंय. कुठे? तुम्ही नका जाऊ, तुम्ही पाहायला या जवळच्या चित्रपटगृहात 31 ऑगस्टला. हॅला म्हणजे रोपट्याला. मी जाते. अहो तुम्हाला तिकडेच भेटीन. कसा आहेस तू? मस्त. चला बरे. आता आपला सिनेमा 31 ऑगस्ट मध्ये 40 चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय. अच्छा. म्हणून सांगतोय सगळ्यांना, तुझ्या मित्रांना, तुझ्या नातेवाईकांना, सगळ्यांना सांग. बघायचं म्हणजे बघायचं. पूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष करू, जल्लोष. सर, त्याच्यावर माझं नाव येईल ना, लेखक डिरेक्टर असं. ते तर येतच ना, तुला काय माहिती की नाही. बरोबर. कसं वाटतंय? मस्त. एकदम असं आकाश तोडलं. तुझं स्वप्न पण पूर्ण होणार आहे, मला कळालं थोडं थोडं. समजतो मी. पण ते कसं कळलं सर तुम्हाला? आता 3 वर्ष घालवली. समज समजतो, कोण आहे समज करतोय, व्हॉट्सअप करतोय, सगळं समजतं ना मला. शेवटी मी पडू सर, पडूच करतोय. या 31 ऑगस्टला पूर्ण महाराष्ट्रभर. त्याचं नाव आहे रोपट. पिक्चर रिलीज होणार. माझं 3 वर्षाचं फळ मला आता भेटणार. वा वा, किती तो आनंद. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आला. कोण कोण तू? कोण? मला नाही ओळखलं. नाही सर. हा मला की नाही आवडलंय. भलत काही समजू नका तुम्ही. नशीब मला वाटलं म्हणजे. हा बरे, चित्रपटाचं ना. अच्छा म्हणजे तुम्ही प्रेक्षक आहात का? लगेच ओळखतात तुम्ही.
रायटर डिरेक्टर आहे ना मी. तर इथे काय येण्याचं काम करणार तुम्ही सर? हा मला पण घ्या ना कुठेतरी. काय चित्रपटात? अच्छा असं बोला ना सर. पूर्ण हलत काही समजू नका. अच्छा अच्छा ठीक आहे. तुम्हाला चित्रपटात घ्यायचं आहे ना? हो. मग तुम्ही एक काम करा. काय सर? तुम्ही आत्तासाठी आहे ना असे इथून बाहेर जा. मला एकदम आनंद झालाय. तर काही बोलून नाही घेणार. प्लीज तुम्ही असे असे इथून सरळ बाहेर जावा. बाहेर जायला सांगितलं ना? हां. तर मी आज जाते. जाऊ का? नाही 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 तुम्ही आत नका जाऊ. काय सांगितलं? हां आज जायला सांगितलं. बाहेर मग तुम्ही एक काम करा भाई. भाई जे कोणी असाल ते इथे सगळं खोळत आहे. एक काम करा तुम्ही आतच जावा. आज जायला सांगितलं? आज जावा. आज जायला सांगितलं? हां आज जावा. तरी मी आतच जाते. बाय. अरे गेली गेला. काय झालं? वाटोळा झाला. आता काय करू? हो ती एकदम मनातच घुसली यार माझ्या. काय तिची केस, काय तिचे डोळे, काय तिची होट, काय ती. जी हाँ, आप अपनी पूरी फैमिली के साथ और फ्रेंड के साथ 40 सिनेमाघरों में फिल्म रिलीज होगी और आप जाके देख सकते हैं। प्रेक्षकांचा जल्लोष तर असाच राहिलाच. आम्ही जाऊन बघू. तुम्ही जाऊन बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ज्याचं नाव आहे रोकटक. मी तुमचं स्वागत करतो आमच्या या आगळ्या वेगळ्या वेब शो मध्ये. आणि आता मी तुम्हाला विचारतो आहे की या चित्रपटाची जेव्हा संकल्पना तुमच्याकडे आली तेव्हा नक्की तुम्ही या चित्रपटात प्रोड्यूस करण्यासाठी कोणत्या प्रकारे विचार केला? म्हणजे एक आनंद आहे, उत्साह आहे की हा इतक्या कडक मेहनतीने म्हणजे आम्ही खूप स्ट्रगल केलं. त्या स्ट्रगलच्या मागे कुठेतरी आमचं फळ म्हणजे रोपटा आमचं फुलणार या हिशोबाने मन उत्साहित आहे. आता आपण बातचीत करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे या चित्रपटाचे रायटर डिरेक्टर आणि या चित्रपटातील एक प्रमुख कलाकार यांच्यासोबत. रायटर डिरेक्टर आहेत श्री संतोष गायकवाडजी. बघा सिनेमा जो रोपटा सिनेमा निर्माण केलेले निर्माते जे आहेत ते आहेत पूजा प्रमोद चव्हाण आणि हे चव्हाण साहेबांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. जर तुम्हाला काही गोष्टी शिकायची असेल, काही गोष्टी तुम्हाला जर जीवनामध्ये काही बनायचं असेल तर प्रेरणा तुम्ही त्यांच्याकडून घ्या. एक सामान्य व्यक्ती, एक नॉर्मल, एक
नवरा बायकोने एक डिस्कशन केलं की आपल्याला एक सिनेमाची निर्माती एक निर्माण करायचंय, काहीतरी करायचं, वेगळं करायचंय. कसं ते एकमेकाशी डिस्कस केलं, कशा पद्धतीने एक सिनेमा बनवणं झोप नाही. सिनेमा म्हणजे त्याचं सिनेमामध्ये फार मोठं वजन आहे आणि ते वजन ह्या दोघांनी एक नवरा बायकोने दोघांनी मिळून म्हटलं की आपल्याला कुठेतरी घेऊन जायचंय पुढे, काहीतरी वेगळं करायचंय. त्यांनी सामान्य माणसाने जर एवढी मोठी झेप घेऊन आज फायनली 3 वर्ष झाली सिनेमा बनवून जवळजवळ आम्हाला 3 वर्ष झालेली आहेत. सिनेमा कशा पद्धतीने बनला, शूटिंग कम्प्लीट केलं, काही शूटिंग कम्प्लीट केल्यानंतर त्या शूटिंग आमचं स्क्रॅप झालं, कलाकार चेंज झाले, पावसा पाण्यामुळे बरंच आमचं नुकसान झालं, त्यातून कशा पद्धतीने ते नवरा बायको प्रोड्युसर्स कसे वरती आले आणि फायनली 3 वर्ष परिसमानंतर आज 31 ऑगस्टला सिनेमा रिलीज करायला त्यांनी म्हणजे ठरवलेला. खरं तर बघायला गेलं तर मी संपूर्ण रुप्त परिवारचा खूप आभारी असेल. या परिवारमध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी साथ दिली, ज्यांनी डायरेक्ट दिली, इनडायरेक्ट दिली, किंवा कोणी काही असे कलाकार पण आहेत, काही असे आमचे मायबाप पण आहेत ज्यांनी पडद्याच्या पाठी राहून सुद्धा साथ दिलेली आहे, त्यांची नावं घेत राहणार वेळ जाईल. तुम्ही एवढंच म्हणणार की ह्या 31 ऑगस्टला माझा पहिला मराठी चित्रपट रुप्त आपल्या आशीर्वादासाठी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येत आहे. सर्वांनी मिळून पूर्ण कुटुंबासह आम्हाला आशीर्वाद द्यावं असेच म्हणतात. तरी सरकारने किंवा संविधानाने आपल्याला प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं असलं तरी प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण मिळतं का? आज तुम्ही खेड्यापाड्यात गेलात किंवा तिकडचा दुबळा समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, जो आर्थिकदृष्ट्या दुबळा आहे, म्हणजे कुठल्या जातीवर्गातला असो, त्या प्रत्येक मुलाला, त्या मुलीला, त्या पाल्याला हे शिक्षण मिळतं का? ह्याचा मग कधी विचार केलाय का? बरं, आशातली मुलं शिकतात आणि मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो, आशातली जी मुलं शिकतात तर भविष्यात खूप पुढे जातात ही मुलं. पण अशा मुलाला खरंच शिकायला चान्स मिळतो का? परंतु मुलं ही कशी शिकतात आणि ही मुलं शिकलेली मुलं कितपर्यंत पुढे जातात किंवा ते शिकत असताना त्यांना किती अडथळे येतात, ह्यावरच आमचा हा फिल्म आहे रोपट. त्यात तुम्हाला दोन आमचे छोटे छोटे पुष्प आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि आमच्या आकांक्षा पिक्चरतर्फे आम्ही तुमच्या समोर येत्या 31 ऑगस्टला आमचा आकांक्षा पिक्चरचं पहिलं पुष्प, पहिलं फुल आपल्या समोर सादर करत आहोत. त्याचं नाव आहे नमस्कार मंडळी. येत्या 31 ऑगस्टला आमच्या सर्वांचा, आपल्या सर्वांचा चित्रपट रोपट हा रिलीज होत आहे. आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळी सहित हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावे. धन्यवाद. 31 ऑगस्टला आपला रोपट सिनेमा रिलीज होतोय. तर सर्वांनी सहपरिवार, सहकुटुंब, मित्रमंडळी सर्वजण 31 ऑगस्टला सर्वांनी थिएटर गृहामध्ये जाऊन रोपट सिनेमा पाहावा आणि रोपट परिवारांना तुमचा आशीर्वाद द्यावा हीच अपेक्षा. धन्यवाद. तर काय मग येणार ना? अहो कुठे म्हणजे काय, फिल्म पाहायला? कुठली? तर रोपट. हा रोपट आमची फिल्म आकांक्षा पिक्चर तर्फे आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहे नवं कोरक पुष्प रोपट. आणि कधी? अहो 31 ऑगस्टला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. तर मग सगळ्या मंडळींनी आपल्या घरच्यांसकट, सहकुटुंबासकट फिल्म पाहायला यायची. कुठली? रोपट. 31 ऑगस्ट. धन्यवाद.